काय वाटतं तुम्हाला एकंदरीत मोदीजींचं काम आणि मोदीजींच्या पक्षाबद्दल? काही वाटत नाही, या राज्यामध्ये काहीच नाही केलं त्यांनी। तुम्हाला काम लागतंय का? नाही लागत, हे उभं आहे लाईनी। कोण आहे, कोणाची चुकी होते? मोदीची। फक्त आम्हाला काय नाही, सत्ता कुणाची येऊ, सत्ता आम्हाला काही करत नाही, सत्ता कुणाची येऊ, पण आमच्या मजुरासाठी आम्हाला जे काही मुबलक पाहिजे, रेती गिट्टी सिमेंट, हे आम्हाला हवे। पार्टी कोणची येऊ, फक्त मोदी सारखा पंतप्रधान पाहिजे। पुन्हा मोदीजी पंतप्रधान व्हायला हरकत नाही, पण आमची आवड आहे नितीन गडकरी व्हावं। तर मोदी व्यतिरिक्तही दुसरा चेहरा असायला हवा असं वाटतंय, कारण असं म्हणजे मोदीचं काही वाटत नाही आहे महाराष्ट्रातनी। तर महाराष्ट्रातनी महाविकास आघाडीची सत्ता बसेल असं वाटते। तर आम्हाला इतकं वाटतं की बा आमचा जे जनतेचा विकास आहे, ज्या विकासाच्या विकासाची कामं केली पाहिजे, त्या बी जे पी हो, चाहे काँग्रेसच्या कोणी, आम्हाला कोणत्या पार्टीशी काही घेणं देणं नाही। याच्यावर मोदी साहेब बोलतात का असा मत? मोदीजींनी राम मंदिर बांधल्यामुळे अनेक जनता खुश दिसते त्याच्यावर। तुम्हाला मंदिर बांधण्यानं, राम मंदिर बांधल्यानं नाही का लोकांचं भलं होत नाही? त्यांनी शासकीय रुग्णालय बांधावं, ईडी लावल्यामुळं अनेक पक्षाचे आमदार त्यांनी फोडलेले आहे। चार राज्याच्या विधानसभेचे निकाल समोर आलेले आहेत, तर यामध्ये भाजपला भरभरून यश मिळालेलं आहे। राजस्थानी छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सत्ता उलथवत भाजप हे बहुमतामध्ये आलं, तर मध्य प्रदेशची आपली सत्ता कायम ठेवण्यामध्ये त्यांना यश आलेलं आहे। काँग्रेसचं यश म्हणजे फक्त त्यांना तेलंगणा राज्यामध्ये त्यांची सत्ता येत आहे। मी सध्या विदर्भामध्ये आहे, जो विदर्भ पहिले काँग्रेसचा बालेकिल्ला ओळखला जायचा, त्याच विदर्भामधून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि भाजपचे प्रमुख नेते असलेले देवेंद्र फडणवीस सुद्धा याच विदर्भातून येतात। मी सध्या यवतमाळ शहरामध्ये आहे आणि या शहरापासून काहीच अंतरावर मध्य प्रदेशची बॉर्डर तर तेलंगणाची बॉर्डर येते। विदर्भाचा मूड काय आहे, विदर्भाच्या लोकांना हा निकाल कसा वाटतो, या निकालाकडे कसे पाहतात आणि आगामी लोकसभेमध्ये काय गणितं असतील, विदर्भाचा कौल कोणीकडे असणार आहे, हे जाणून घेण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे। माझ्यासोबत काही नागरिक आहेत, त्यांच्या मी प्रतिक्रिया घेणार आहे। चला तर मग, नोकरीच्या शोधात या ठिकाणी काही कामगार बसलेले आहेत। कालच्या निवडणुकीबद्दल त्यांना काय वाटतं, देशात काय समस्या आहेत, त्यांच्या काय समस्या आहेत, जाणून घेणार आहे। काका नमस्ते। नमस्ते। काल निकाल लागला आहे, चार राज्यामध्ये निकाल लागला, त्यामध्ये तीन राज्यात मोदीजींचा पक्ष जिंकलेला आहे। काय वाटतं तुम्हाला एकंदरीत मोदीजींचं काम आणि मोदीजींच्या पक्षाबद्दल? काही वाटत नाही, या राज्यामध्ये काहीच नाही केलं त्यांनी, यवतमाळ जिल्ह्यामध्ये काहीच नाही केलं त्यांनी, जे बी केलं तिकडंच केलं। माझं नाव प्रल्हाद पोळ्याम आहे, मी आदिवासी माणूस आहे। या राज्यामध्ये जो यवतमाळ जिल्हा आहे, किती बी मोठा असो, त्यांच्याशी काही घेणंदेणं नाही, पण त्याचं म्हणणं काय आहे, तिकडले लोक सब लखपती गेले, या जिल्ह्यामधले कोणत्या लखपती गेले गरीब लोकाले, हे आना म्हणा, मी बोलतो त्यांच्या संघ। आता असंही बोललं जात आहे काका की 2024 पुन्हा एकदा मोदी पंतप्रधान होणार आहेत। होणार आहे ना, हे बरोबर आहे मला, पण माझं म्हणणं काय, मोदीनं काय म्हणलं होतं, जो यवतमाळ जिल्ह्यामध्ये सब लोक रहते बोले, गरीब लोक ज्यादा में ज्यादा यवतमाळ जिल्ह्यामध्ये गरीब लोक आहे बोले, तर आम्ही काही जबाब दिला नाही, तर आता मी हे जबाब देऊन राहिलो की या यवतमाळ जिल्ह्यामध्ये त्यांना काहीच नाही केलं। अच्छे दिन आहे म्हणे, तर त्या साहेबानं मोदी साहेबांनी म्हणावं इथं येऊन की तुम्हाला अच्छे दिन आहे का बा? आम्हाला काय वाटतं, आले का अच्छे दिन? नाही आहे, बिलकुल नाही आहे। तुम्हाला काय वाटतं? आहे सर अच्छे दिन। काय आलं नेमकं मोदींनी केलेले कुठले चांगले कामं तुम्हाला काय सांगाल? मोदीनं जे कामं केले, एवढी वाहतूक रस्ते बनवले, आज गोरगरिबांना अनाज फ्रीमध्ये कंट्रोलमध्ये भेटत आहे, आता यांना एवढं देऊनही हे म्हणतात का मोदी काही देत नाही आहे, आता यांले जे कंट्रोल फुकट भेटत आहे, यांचे तांदळ विकले जात आहे, याच्यावर त्यांनी ऑब्जेक्शन उचललं पाहिजे, फ्रीमध्ये देणंही बंद केलं पाहिजे। काल आता चार राज्याचा निकाल लागला विधानसभेचा, त्यामध्ये तीन राज्य भाजपच्या ताब्यात आलेले आहेत, या निकालाकडे कसं पाहतात? या निकालामध्ये म्हणजे आम्हाला तर 2024 मोदीच पाहिजे, कारण बाकी जे समस्या आहेत ते पूर्ण सॉल्व्ह होतात। आता काँग्रेसनं 60-65 वर्ष आपल्यावर राज्य केलं, काय केलं काँग्रेसनं? कशासाठी इकडे? कामासाठी आलो, कामासाठी आलो, कामं काही भेटत नाही, पोरग जाऊ झाला त्याला काही लागून नाही आले सर्विस। असं म्हटलं जात आता चार राज्यात सत्ता आली भाजपची मोदीजींची, परत मोदीजीच पंतप्रधान आलेच पाहिजे, आलेच पाहिजे का बरं? कामं चांगले केले ते मोदीने, मोदीजींनी काय कामं चांगले केले? कार्ड नाही बनवला, कुपन कार्ड, अजून कुपन कार्ड, राशन कार्ड बर बनलं नाही अजून। बर, तुम्हाला काम लागतंय का? नाही लागत, हे उभं आहे लाईनी। कोण आहे, कोणाची चुकी होते? मोदीची। मग काय परत मोदीजी पाहिजेतच? राहुल गांधी आले पाहिजे 100%। बर बर बर, राहुल गांधीजी आले। काल निकाल लागले देशाच्या चार विधानसभेचे,
त्यामध्ये भाजपला मोठं यश मिळालं आहे असं म्हटलं जातं की आता 2024 लोकसभा पण सोपी झालेली आहे भाजपला. पुन्हा मोदीजी पंतप्रधान? पुन्हा मोदीजी पंतप्रधान व्हायला हरकत नाही, पण आमची आवड आहे नितीन गडकरी व्हावं. का बरं, नितीन गडकरी का व्हावेत? काय काय निर्णय नितीन गडकरींचे चांगले आहेत, काय काय निर्णय मोदींचे चुकतात. काय चुकले नेमके मोदीजींचे निर्णय काय चुकले आणि नितीन गडकरी साहेबांचे काय आवडले तुम्हाला? जे जुने जुने जे लोक आहेत भाजपचे ते लोक त्यांनी डावलून जे काय निर्णय घेतात ते पर्सनली घेतात, बाकीच्या लोकांना विश्वासात घेत नाहीत, त्याच्यामुळे थोडं लोक त्यांच्यावर नाराज आहेत. तुमचे देवेंद्र फडणवीस जी पण विदर्भाचेच आहेत, त्यांच्याबद्दल काय मत आहे तुमचं? देवेंद्र फडणवीस विदर्भ जे आहे ते बरोबर आहे, पण त्यांचे काय काही जे आता स्टंटबाजी सुरू आहे ते लोकाला थोडंसं लोकांना त्यांच्या व्यक्ती थोडीशी नाराजी आहे. तर मोदी व्यतिरिक्तही दुसरा चेहरा असायला हवा असं वाटतंय, कारण जो विकासाची भाषा त्यांनी बोलली होती त्या प्रमाणात विकास नाही झालेला आहे. भरपूर राम मंदिर केलंय मोदीजींनी, त्यावर अनेक लोक समाधानी आहेत, खुश आहेत. तुमचं काय मत आहे, मोदीजींनी राम मंदिर केल्यामुळे त्यांना 2024 फायदा होतो होईल असं बोललं जात आहे, तुम्हाला काय वाटतं? फायदा तर होईलच त्याचा. राम मंदिर हिंदुत्वाचा मुद्दा आहे आणि आपला हा देश हा भरपूर संस्कृती समाजांनी नटलेला आहे, त्याच्यात हिंदू धर्माची संख्या भरपूर आहे. भरपूर जनतेला असं वाटते की हा राम मंदिराचा मुद्दा हा पॉझिटिव्हच आहे त्याच्या. पण काँग्रेसचं नेमकं काय चुकतं आहे नेमकं? त्यांना नेतृत्वाची गरज आहे, चांगल्या नेतृत्वाची काँग्रेस. राहुल गांधी आहेत ना सध्या नेतृत्व त्यांचं, लोकांचा प्रत्येक जनतेचा प्रतिसाद त्यांच्या बाजूने नाही आहे, पूर्ण जो पाहिजे तो नाही आहे, चांगले नेतृत्व. 24 असं म्हणतात की लोकसभेला मोदीच हॅट्रिक करतील, परत पंतप्रधान होतील, काय वाटतं तुम्हाला? लोकसभेला तर असं म्हणजे मोदीचं काही वाटत नाही आहे महाराष्ट्रातनी, तर महाराष्ट्रातनी महाविकास आघाडीची सत्ता बसेल असं वाटते. पण लोकसभेला खासदार कोणाचे निवडून येतील जास्त? लोकसभेला महाविकास आघाडी मिळून जर तिघ जण लढले तर महाविकास आघाडीचे येईल असं वाटते. हे जरी असं असलं तरी देशातील प्रमुख 3 राज्यात याची भाजपची सत्ता आलेली आहे, ही का आली, काय कारण वाटतं तुम्हाला? आता मध्य प्रदेशमध्ये तर ऑलरेडी मध्य प्रदेशमध्ये सत्ता होती त्यांची, तिथे काम चांगलं केलं असेल. आणि राजस्थान दर 5 वर्षांनी तिथे सत्ता बदलाचं आहेच. मोदीजींनी सांगितलं होतं रोजगार निर्मिती, काय वाटतं तुम्हाला, झाली अशी वाटते का रोजगार निर्मिती देशात? ज्या प्रमाणात जसं रोजगार निर्मिती पाहिजे तशी काही रोजगार निर्मिती वगैरे काही दिसत नाही आहे. आणि सर्व जे आहे केंद्र सरकारनी हे विक्री काढलेली आहे सर्व. काय विक्री काढले? जसं आता रेल्वे आणि सर्व म्हणजे नोकरी राहिलीच नाही, खाजगीकरण करण्यात येत आहे सर्व. मोदी की राहुल गांधी कोण बरं वाटतं देशासाठी ते नाही सांगू शकतो. सत्तेत कोणी पण यावं, पण आम्हाला असं वाटतं की बा जी जनता आता आजकाल जे आपल्या देशात चाललंय तसले प्रकार नाही चाललेले पाहिजे. विकासाच्या नावावर म्हणजे आजकाल जे आहे आम्हाला ज्याचा सामना कष्टाचा सामना करावा लागत आहे आम्ही सामान्य जनताच त्याला सहन करू लागलो. तर आम्हाला इतकं वाटतं की बा आमचा जे जनतेचा विकास आहे, ज्या विकासाची कामं केली पाहिजे, त्या BJP चाहे काँग्रेस आहे कोणी आम्हाला कोणत्या पार्टीशी काही घेणं देणं नाही आहे. अडचणी आहेत बरं तुमच्या? अडचणी म्हणजे काय, आमच्या मजूर माणसाच्या अडचणी काय राहणार आहे? आपली सकाळी घरनं निघतो संध्याकाळी बस आपलं तेच काम लागलं तर ठीक आहे, नाही तर चाललंय घराकडे परत. हे जे आता राज्य सरकार आहे केंद्र सरकार आहे यांचं चाललेला कारभार तुम्हाला पटतोय का? पटतोय. महाराष्ट्रात जे एकनाथ शिंदेची सत्ता आहे त्यांनी आता ते योजना काढली बांधकाम मिस्त्री कामगार, आता त्याच्यात असे असले काही गैरप्रकार घडत आहे जे माझ्या लक्षात आले की आम्हाला तर त्याचा फायदा होत नाही. उलट जे लोक मिस्त्री लोक नाही आहेत त्यांना मिस्त्रीचं नावसुद्धा माहीत नाही, त्यांनीसुद्धा खोटारडेपणा करून त्यांचे नावं या बांधकाम मिस्त्री कामगार योजनेत टाकलेले आहे. असे काही लोक आहे इथं की त्याच्याकडून पैसे घेऊन आम्ही त्याच्यापासून चित्रवून राहिलो जे खरे हकदार आहे त्याला. काल काही राज्यामध्ये निकाल लागला आणि त्याच्यामध्ये भाजप विजयी झाला असं म्हटलं जातं की आता 2024 मोदीजीच परत येणार आहेत, काही सांगू नाही शकत बा. काल 4 राज्यात निकाल लागलाय, 3 मोदीजींच्या पक्षाने विजय मिळवलेला आहे आणि 1 तेलंगणा आपल्या जवळ राज्य असलं तिथं काँग्रेस आलं आहे. आता असं म्हटलं जातं की 24 पण नरेंद्र मोदीच परत पंतप्रधान होणार,
कसल्याही प्रकारचं त्यांनी आश्वासन देऊन लोकांना चुत्या बनवून हे सरकार आणलेलं आहे. ईडी लावू लावू त्यांनी सगळं ईडी लावल्यामुळं अनेक पक्षाचे आमदार त्यांनी फोडलेले आहे. आणि या ठिकाणी मला असं वाटतंय की बा तेलंगणा राज्यामध्ये काँग्रेस सरकार निवडून आलं आणि हे आम्हाला जे 2 रुपये किलोचं अन्न देतात फुकटात देतात हे आम्हाला भीक नको, आम्हाला रोजगार पाहिजे, आम्हाला नोकऱ्या पाहिजे, याच्यावर मोदी साहेबांनी बोलावं. पण मोदी साहेब तसं म्हणतात की अनेक रोजगार त्यांनी दिलेले आहेत, देशाचा विकास झालेला आहे, आता देश आपला विश्वगुरु. त्यानंतर आमच्याला आदिवासी समाजावर अन्याय झाला, मणिपुरामध्ये नग्न दिंड काढण्यात आलेली आहे आमच्या लोकांची, ते मोदी साहेब झोपून होते का? त्यांच्या पोलीस प्रशासनाचे अवजारं घेऊन नाही का आमच्या लोकांवर तिथं अत्याचार करण्यात आला, याच्यावर मोदी साहेब बोलतात का? असा माझा मोदीजींनी राम मंदिर बांधल्यामुळे अनेक जनता खुश दिसते त्याच्यावर. तुम्हाला मंदिर बांधण्यानं राम मंदिर बांधल्यानं नाही का लोकांचं भलं होत नाही, त्यांनी शासकीय रुग्णालय बांधावं आणि शासकीय रुग्णालयात म्हणजे त्याच्यात राम मंदिर, आता राम तर मनात आहे, राम आमच्या मनात आहे आणि त्यांनी जे रुग्णालय बांधव अशी माझीवाली प्रामाणिक भूमिका आहे. काय मोदींना पर्याय कोण आहे 2024 ला? साधारण 2024 मध्ये ते त्यांच्या हे ईडीबीडीच्या धाकाने ते कदाचित निवडूनही येतील आणि ईव्हीएम मशीनमध्ये थोडासा मला घोटाळा वाटतो. बर, काय विदर्भाची काय भूमिका आहे तुम्हाला काय वाटतं वातावरण? जर शेतकरी जर सक्षम झाला तर विदर्भाची भूमिका चांगली राहील आणि विदर्भामध्ये नाही का हे म्हणजे सरकार माझं भारतीय जनता पार्टीचं असं म्हणणं नाही माझं आलं की प्रामाणिक म्हणणं आहे, मोदी साहेबांनी फक्त हे करावं म्हणजे लोकांना नाही का हे आम्हाला भीक नको, आम्हाला फक्त आमचा भाव पाहिजे. हात जोडून नमस्कार करतो आम्ही मोदीला. पार्टी कोणची हो, फक्त मोदीसारखा पंतप्रधान पाहिजे. का बरं, काय आवडलं मोदी साहेबांचं? मोदी साहेबांना गॅस दिले बायाले, मोदी साहेबांना संडास दिले, हर घरची बाई घरात बसवली. बरं, आजपर्यंत काँग्रेसच्या जमान्यात कधीही काही भेटलेलं नाही. जे मोदी करत आहे वन मॅन आर्मी, देशाला एकटा माणूस चालवत आहे तो चांगला आहे. बरं, ते राम मंदिर पण बांधलं मोदी बांधलं, आपल्या काशीमध्ये श्रीकृष्ण मंदिर होऊन राहिलं. पण काका ते आता हे काम लागत नाही लोकांना, हे लोक समस्या मांडतायत, काम लागत नाही, काय करा? बरोबर आहे, आता रेतीचा प्रॉब्लेम आहे, रेती नाही येऊन राहिली, त्याच्यानं भूकमारी तर होऊनच राहिली. हां, हे महागाई पण वाढली, त्याच्याबद्दल पण जनता बरीचशी बोलते की महागाई वाढली. हे बरोबर आहे. मला एक सांगा, मजूर किती कमावते? 500 रुपये. व्यसनाच्या ना, व्यसनावर कुणीच लक्ष देऊन नाही राहिलं ना. तुम्ही दारूबंदी करा, दारू बंद होईल. पण काका, हे केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे पण सत्ता भाजपचीच आहे, तुम्ही मोदीजींना काय सांगाल या दारूबंदीबद्दल? एकनाथ शिंदे साहेब आहेत, देवेंद्र फडणवीस आहेत, त्यांना काय सांगाल? मला एक सांगा, लोकांचा पैसा जाऊन कुठं राहिला? एक दिवस जर काम केलं तर एक हप्ता जगू शकते परिवार, काही तेवढा खाना खर्च काहीच लागत नाही तेवढा. बाजार कमी पैशाचाच होते, मजुरी 3000 रुपये हप्त्याचे कमावते, 2000 पकडा, 2000 रुपये जर पकडले म्हणजे मोदी तुम्हाला, म्हणजे मोदी सरकार तुम्हाला 2024 ला आलं तर काही हरकत नाही? चांगलं, हरकत नाही, बिलकुलच हरकत नाही, तो यायलाच पाहिजे. पटणारच आहे ना, इज्जत वाचवली त्यांना, आपण आपल्याला इज्जत नाही वाचवू शकत, ते मोदीनं वाचवली. काय म्हणतात, मजुरी तर लागणार आम्हाला रोजची, इथं मजुरीच नाही, रोज सकाळी येऊन बसतो आम्ही. राहुल गांधी बद्दल काय वाटत तुम्हाला? आम्हाला काहीच नाही वाटत, कोणी यो चालते, फक्त मोदी सरकार आली पाहिजे ना, रोजंदारी लागली पाहिजे. काय काका, रेतीच्या हे म्हणतात मोदी पाहिजेत, हे म्हणतात काम पाहिजेत, तुम्हाला काय वाटत? जे काम करल तेच पाहिजे ना आपल्याला, दुसरा काय? आपल्याला मोदीजींच्या कामावर समाधानी येतो? समाधानी आहे ना, ते काम लागत नाही. इथं आता लागला ते आपले नशीब, लागला तर लागला, नाही लागला तर घरी चाललो.